गोंदिया जिल्ह्याच्या ग्राम महालगाव मुरदाडा येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांच्या विचित्र अपघात बुधवारी 15 जून रोजी झाला. त्या ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले असून त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. गुरुवार 16 जून रोजी दुसरा मृतदेह आणून गावातील बाजार चौकात ठेवून ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले. या दरम्यान हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. प्रकरण एवढे तापले होते की गावकऱ्यांनी पोलिसांना मारहाण केली. पोलिसांची गाडी फुटली तर पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांना मारत त्यांची बंदूक गावकऱ्यांनी काढून घेतली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.